नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील आज मी तुम्हाला शिक्षक भरतीबाबत दोन नवीन अपडेट देणार आहे तर पहिली अपडेट शिक्षक भरतीबाबत आहे आणि दुसरी जी अपडेट आहे मित्रांनो पवित्र पोर्टल संदर्भात आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण पहा संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्ही जरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते मित्रांनो राज्यात वनरक्षक तलाठी भरती आरोग्य विभाग भरती पशुसंवर्धनची जाहिरात येणार आहे तर मित्रांनो ज्या काही परीक्षा होणार आहेत टी सी एस आय बी पी एस मार्फत होणार आहेत आणि मित्रांनो टी सी एस आय बी पी एस परीक्षेसाठी उपयुक्त असं पुस्तक टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण तर मित्रांनो बी पब्लिकेशन अजित कुमार साहेबांचं हे पुस्तक आहे तर आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी एचच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहेत आय बी पी एचच्या झालेल्या प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहेत मित्रांनो हे पुस्तक दमदार आहे उपयुक्त आहे शंभर टक्के तुम्हाला लाभ होणार आहे त्यामुळे हे पुस्तक आज जर पुस्तक मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पहिली जी बातमी आहे ती समोर आलेली आहे जी काही शिक्षक भरते रोडमॅपनुसार मित्रांनो जी काही शिक्षक भरते आहे पाच जून पर्यंत शिक्षक भरती करू नका याबाबत मित्रांनो अंतरिम आदेश आलेले आहेत आता तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती मी देतो बघा मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषदेतील जो काही मित्रांनो शिक्षकांच्या रिक्त पदांचा जो काही रोडमॅप शासनाने सादर केला होता तर जे काही पदे भरली जाणार आहेत तर जे काही शिक्षक भरती होणार आहे तर ही भरती प्रक्रिया पाच जूनपर्यंत करू नका याबाबत मित्रांनो खंडपीठाचे सुटीतील मित्रांनो न्यायमूर्ती ओके तर आर एम जोशी साहेबांचे अंतरिम आदेश आलेले आहे तर शासनाने सादर केलेल्या नुसार जी काही भरती प्रक्रिया आहे तर पाच जूनपर्यंत भरती करू नका याबाबत अंतरिम आदेश देण्यात आलेले आहेत मित्रांनो ओके तर आर एम जोशी साहेबांनी हे आदेश दिलेले आहेत मित्रांनो चला आता पुढील अपडेट संदर्भात तुम्हाला मी माहिती देतो अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी ही अपडेट समोर आलेली आहे बघा मित्रांनो पंधरा मे ही तारीख संच मान्यतासाठी अंतिम तारीख देण्यात आलेली आहे आणि पहा काय माहिती समोर आलेलं आहे की जोपर्यंत पंधरा मेपर्यंत पहा पंधरा मेपर्यंत जी काही संच मान्यता ती समोर येईल आणि पंधरा मेनंतर संच मान्यता झाल्यानंतर पवित्र पोर्टल ॲक्टिव्ह होणार आहे याबाबत ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे मित्रांनो तर पंधरा मे नंतर मित्रांनो पवित्र पोर्टल ॲक्टिव होणार आहे म्हणजे मित्रांनो नोंदणी वगैरे करायला सुरुवात होणार आहे त्यामुळे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी पहिली अपडेट थोडी सॅड होती म्हणजे पंधरा जूनपर्यंत भरती प्रक्रिया म्हणजे ती थांबवण्यात आलेला आहे आणि दुसरी जी अपडेट होती पवित्र पोर्टल ॲक्टिव्ह संदर्भात ही अपडेट होती मित्रांनो दोन्ही अपडेट मी तुम्हाला दिलेले आहेत या अपडेट कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा सो भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद